शिवसेनेचे नेते आणि आमदार सुनील प्रभू सर आपल्यासोबत आहेत सुनील प्रभूजी खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली खरंतर मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण देण्याच्या संदर्भातलं त्यांनी कुणबी दाखले जे आहेत जे जवळपास अकरा हजारांपेक्षा अधिक आहेत त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये ते आम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे परंतु सरसकटची जी मागणी आहे ती कुठेतरी सरकारने नाकारली असं आहे की कुणबी समाजाला मराठाचं आरक्षण द्यावं मराठवाड्यामध्ये कुणबी समाज आहे विदर्भामध्ये आहे हे तर पाटील यांची मागणी होती त्याच्यावरती त्यांनी समिती नेमली आणि मग ते सगळे कागदपत्र पडताळणी केली त्याबद्दल मान्य मुख्यमंत्र्यांनी जी काय स्टेटमेंट दिली असेल ते ठीक आहे परंतु आमचं मत असं आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी स्पर्श करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि असं सांगितलं की मराठ्यांना टिकणारं आरक्षण मी देणार ते द्यावं ना आज मराठा समाजाची हीच मागणी आहे की आपण टिकणारं आरक्षण कधी देणार आहात शपथ तर घेतलेली आहे तीस दिवसाची मुदत संपली अजून दहा दिवस गेले आता एक्केचाळीसवा दिवस आहे बेचाळीसावा दिवस आहे आणि त्यामुळे मराठ्यांना टिकणारं आरक्षण आपण दिलं पाहिजे केंद्र आणि राज्याची जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी प्रतिमेला स्पर्श करून जर आपण ही शपथ घेतली असेल तर आपण घेतलेल्या शपथेपासून आपण लांब जात आहे असा त्याचा अर्थ आहे खरं तर सर सरसकट आरक्षण द्यावं मराठ्यांना कुणबीमधून अशी महाविकास आघाडीची मागणी आहे का ही महाविकास आघाडीची मागणी राहणार आहे आमचं म्हणणं असं आहे की जे द्यायचं आहे ते मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्या आणि इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता आपण मराठ्यांना या ठिकाणी कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्या हीच महाविकास आघाडीची मागणी आहे एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंगू झाला दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडच्या निवडणुकीच्या दौऱ्याकरता भाजपचा प्रचार करण्याकरता त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्याकरता गेलेले आहेत मराठा मराठा समाजाचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे कुठे एकाकी पडलेत का या सगळ्यामध्ये असं आहे की ज्या पद्धतीने आपण बघताय आणि आपण जी मला माहिती देत आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकार मराठ्या आरक्षणाबद्दल किती गंभीर आहे हे लोकांसमोर येत आहे आणि महाराष्ट्र जनता आणि मराठा समाज बघतोय आता ह्या सगळ्यांना ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे ते स्टेटमेंट करतायत बोलतायत कारवाई करतायत निरंगाई करतायत निश्चितच याचे परिणाम या राज्यातील सरकारला भोगावे लागतात खरं तर मराठा समाज कुठेतरी आता आक्रमक झाला आहे आता प्रकाश सोळंके जे आमदार आहेत माजलगाव माजलगावचे बीड प बीडमधून त्यांच्या घरावरतीच दगडफेक झाली आहे त्यांचं घर जाळण्यात आलेलं आहे तर आता आमदार आणि लोकप्रतिनिधी टार्गेट होतात आहेत असं आहे की सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मराठा समाजाची मंडळी या पद्धतीने अडवत आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं जे प जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयास्पद आहे आणि मला असं वाटतं की यासाठीच आम्ही मान्य राज्यपालांना भेटलो त्यांना सांगितलं की हस्तक्षेप आपण करा आणि यावरती तात्काळ निर्णय घ्या कारण मराठा समाजातल्या तरुणांमध्ये ज्या पद्धतीचं एक नैराश्य आज आरक्षण मिळत नाही त्यामुळे आलेलं आहे हे अत्यंत भयावह आहे आणि त्यामुळे हे लोन जे महाराष्ट्रात आहे हे कायदा सुव्यवस्था उद्या महाराष्ट्राची ढासळू शकेल अशी भीती आमच्या मनात आहे म्हणून राज्यपालांना आम्ही विनंती केली की आपण याच्यामध्ये इंटरमिन करा आपण स्वतःहून लक्ष घाला आणि याबद्दल निर्णय द्यायला सांग तीस डिसेंबरपर्यंत आता आमदार अपत्रतेच्या संदर्भातली सुनावणी पूर्ण करावी असं न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत चंद्रचूड यांनी सांगितलं अध्यक्षांना गेल्या अनेक या अनेक सुनावणीच्या दरम्यान अध्य, अध्य... 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 सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत ते झापताना पाहायला मिळाले आहेत त्यांच्यावरती नाराजी होताना सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी ज्या पद्धती शिक्षण पास केल्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत अपात्रतेबाबतचा निर्णय घ्या हे सांगितलं याचाच अर्थ विधानसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीने डिले करत होते ते सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं आणि महाराष्ट्र जनतेच्या लक्षात देखील आलं आहे की महाराष्ट्रात सरकार चालवणारी मंडळी काय करत आहेत न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का आम्ही संविधानासाठी लढाई लढतो आहे शेड्यूल टेनचं उल्लंघन ज्यांनी केलं त्यांच्या विरोधातली आमची लढाई आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी आम्हाला निश्चित न्याय मिळेल कुठेतरी सुप्रीम कोर्टच ह्या सगळ्याच्या संदर्भातलं डिले करते असं वाटतंय का ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट फक्त ताशेरे ओढताना पाहायला मिळतंय कोणताही निर्णय हाती घेऊन हाती घेताना असं आम्ही म्हणू शकणार नाही सुप्रीम कोर्टावरती आमचा विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्ट हे आम्हाला न्याय निश्चित देईल असं आमचा त्या ठिकाणी घटनेला साक्ष ठेवून आम्हाला असं वाटतं की आम्हाला निर्णय न्याय मिळेल धन्यवाद तुम्ही तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते शिवसेनेचे नेत, नेते शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सुनील प्रभू तर आम्हाला न्याय नक्की मिळेल सुप्रीम कोर्टामधनं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे संविधानाला धरून आम्ही चालणारी लोक आहेत त्यामुळे न्यायाधीशां सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत धनंजय चंद्रचूड यांच्यावरती आमचा विश्वास आहे असं देखील जे मत आहे ते सुनील प्रभू यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसा अक्षयमंकणी टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं